विरामानंतर आपले सगळ्यांचं स्वागत. एक महत्वाची बातमी आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाचा प्रारंभ होईल. अधिवेशन काळात सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारनंही अधिवेशन काळात सर्व पक्षांनी सहकार्य करावं यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. उद्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 2021-22 या वर्षासाठीचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडण्यात येईल. तर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.